जीतनराम मांझी यांच्यासारखा एक खासदार निवडून आला तरीसुद्धा मंत्रिपद मिळालं, मात्र अजित पवार गटाचे एकमेव खासदार असलेल्या सुनील तटकरेंना मंत्रिपद मिळालं नाही आणि यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 10 वर्षांपासून मी भाजप आणि मित्रपक्षांना जवळून पाहिलंय, ते मित्रपक्षांना कसं वागवतात हे देखील जवळून पाहिलंय, त्यामुळे हे आश्चर्य वाटत नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. काँग्रेसनं मित्रपक्ष म्हणून कायम आमचा सन्मान केला, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीला 2.5 कॅबिनेट दिलेल्या होत्या असंही सुळे यांनी म्हटलंय. एक तर दुसरे के घर में मैं क्यों झाकुआ पहिला मुद्दा. आम्ही अनेक वर्ष काँग्रेस बरोबर एक अलाय म्हणून काम केलेलं, मित्र पक्ष म्हणून, आणि मला आठवत आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा हा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकला, पवारसाहेबांना 2.5 कॅबिनेट दिले होते तेव्हा, आपले 8 का 9 खासदार निवडून आले होते, पण पवारसाहेबांना 2.5 मंत्रालय दिलं होतं, त्यानंतर प्रफुल्लबाईंना इंडिपेंडेंट चार्ज दिला होता, त्यानंतर पहिल्या टर्मला आगाता संगमा होत्या, दुसऱ्या टर्मला म्हणजे आपला नंबर याचा फारसा काँग्रेसने कधीच विचार केला नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.